संपूर्ण महाराष्ट्रात 18 ऑक्टोबर पासून आशा गट प्रवर्तक 70,000 आणि जवळपास 3600 गट प्रवर्तक या संपावर आहेत। आज 21वा दिवस आहे। आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मध्ये निर्णय होऊन जे निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतले ते जाहीर केले पाहिजे। त्याचप्रमाणे जी मागणी आहे की गट प्रवर्तकांना 6,200 ऐवजी 7,000 रुपयाची वाढ 10,000 रुपयाची वाढ केली पाहिजे। गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा आणि ऑनलाईनचं काम आशा वर्कर करणार नाही। केंद्र सरकारने 2018 पासून मोबदल्यामध्ये वाढ केली नाही तर या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करावा। त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने 7,000 रुपयाची वाढ आशाताईंना दिलेली आहे, 2,000 रुपयाचा बोनस जाहीर केलेला आहे। या सर्व याचा शासन निर्णय हा जाहीर व्हावा, त्याचा GR निघावा यासाठी आजही आंदोलन सुरू आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने या दीपावलीला जी भेट जाहीर करण्याचा जो अधिकृत प्रयत्न केला पाहिजे तो आज व्हावा अशी एक अपेक्षा आहे। अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र असं आंदोलन करू आणि लोकप्रतिनिधींच्या घरासमोर जाऊन सुद्धा काळी दिवाळी करण्याची वेळ या कोरोना योद्धा आशा प्रवर्तकांना येऊ नये, त्यांचा सन्मान करावा, गटप्रवर्तकांच्या राहिलेल्या उर्वरित मागण्या मान्य कराव्यात यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन सुरू आहे। अनेक ठिकाणी थालीनाद आहेत, धरणे आंदोलन आहेत। महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी आणि उर्वरित आशा गटप्रवर्तकांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आयटेक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने आज आम्ही देत आहोत।